नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जी कंबाईन एक्झाम्स होणार आहेत म्हणजे जसं की असिस्टंट आय आणि पी एस आय या सगळ्या एक्झाम कंबाईनमध्ये होणार आहेत त्याची प्री कंबाईन होणार आहे तर त्याचा आपण सिलेबस बघतोय हो तर जी प्री असेल अॅक्च्युली जी परीक्षेचं जे टप्पे असतील हे दोन टप्पे असतील एक प्री आणि एक मुख्य परीक्षा तर जी मेन्स असेल ही सेपरेटली प्रत्येक फील्ड म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळी असणार आहे असिस्टंटची मेन्स वेगळ्या दिवशी आहे सेल्स टॅक्सची वेगळ्या दिवशी आहे आणि पोलीस दॅट इज पी एस आयची वेगळ्या दिवशी आहे ओके आता जी प्री आहे ही तुम्हाला माहिती आहे सोळा जुलै दोन हजार सतराला प्री आहे तुमची प्रीचा जो पेपर असेल हा एकूण शंभर मार्कांचा असेल आपण तेच सिलेबस आपण बघूयात तर एकूण जे प्रश्न असतील हे शंभर प्रश्न असतील त्याला मार्क शंभर मार्क आहेत म्हणजे एक प्रश्न एक मार्काला त्यानंतर तो त्याचा दर्जा जो असेल त्याची क्वालिटी जी असेल ती पदवी लेवल डिग्री लेवलची असणारे जे मीडियम असेल हे मराठी आणि इंग्लिश एक तास वेळ आहे आणि वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार म्हणजे जो आधीचा प्रीचा पॅटर्न होता तोच प्रीचा पॅटर्न यालासुद्धा आहे ओके आता याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे तर तुम्हाला कुठले कुठले विषय कव्हर करायचे आहेत आपण ते बघतोय तर चालू घडामोडी तुम्हाला करायच्यात आणि चालू घडामोडीमध्ये जागतिक चालू घडामोडी आणि तसेच भारतातील चालू घडामोडी ओके तर आज म्हणजे ॲक्च्युली आता या एप्रिलमध्ये ॲड निघाली आहे त्याच्यामुळं तुम्ही एक त्याच्या पाठीमागे एक तीन चार महिन्यापासूनच्या करंट अफेअर करायला सुरुवात करायची आहे ओके म्हणजे एक एक ऍटलीस्ट डिसेंबरपासूनचे तरी करंट अफेअर तुम्ही करायचेत कारण ऍक्च्युली बरेच जुने जुने सुद्धा क्वेश्चन विचारतात एम पी एस सीमध्ये म्हणजे दोन हजार पंधराच्या एंडपासूनचे सुद्धा विचारतील किंवा दोन हजार सोळाच्या स्टार्टपासूनचे सुद्धा विचारू शकतात मात्र मग आता तेवढ्यासाठी म्हणून तुम्हाला किंवा एका क्वेश्चनसाठी म्हणून तुम्हाला पूर्ण दोन वर्षाचा अभ्यास करावा लागेल मग तो टाइम कन्झ्युमिंग पण आहे जर ॲक्च्युली तुमच्याकडे तेवढा वेळ अवेलेबल असेल जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही इव्हन दो, जानेवारी दोन हजार सोळापासूनचे करंट अफेअर करू शकता ओके एखादा प्रश्न तिथून येतोच त्यानंतर नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक बेसिक फक्त स्टडी आहे त्यानंतर राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन म्हणजेच पंचायत राज तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि पंचायत राजवरती खूप जास्त वेटेज असतं एक्झाममध्ये क्वेश्चन येतातच आता ही पहिल्यांदा कंबाईन लेवलची अशी एक्झाम आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायला लागेल की ते वेटेज ॲक्च्युली कशा कशाला देतील आपण त्या दृष्टीने पण एक स्टडी प्लॅन बनवूयात त्यानंतर हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आधुनिक भारताचं तुम्हाला करायचा इतिहास आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेच पॉईंट महाराष्ट्रातील समाजसुधारकांमधून येतात त्याच्यामुळं तुम्हाला ते व्यवस्थित करायचे आहेत एक बावीस तेवीस समाजसुधारक आहेत ते तुम्ही व्यवस्थित केले तर चांगल्या प्रकारे तुमचा हिस्ट्रीचा सिलेबस कवर होईल जॉग्रफीमध्ये तुम्हाला काय काय करायचंय तर ज्यॉग्रफीमध्ये सुद्धा तुम्हाला जो मेन फोकस आहे हा महाराष्ट्राच्या जॉग्रफीवरती द्यायचा आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर जगातील जा, विभाग पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश महा त्यानंतर महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार कुठले कुठले आहेत पर्जन्यमान प्रमुख पिके कुठल्या जिल्ह्याची जी कुठली पिकं फेमस आहेत त्याचबरोबर शहर नद्या उद्योगधंदे तर हा सगळा पोर्शन तुम्हाला ज्योग्रफीसाठी करायचा आहे ओके आणि त्याचबरोबर जे करंट अफेअरचे क्वेश्चन असतील जॉग्रफीची रिलेटेड हिस्ट्रीशी रिलेटेड देन तर पॉलिटिक्स रिलेटेड ते पण तुम्हाला साईड बाय साईड करतच राहायचं आहे ओके त्यानंतर आता आपण बघू अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये काय काय करायचं आहे तर भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी दॅन ॲग्रिकल्चर उद्योगधंदे परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी त्याचबरोबर मुद्रा आणि राजकीय कोश नीती तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात अर्थव्यवस्थेमध्ये तर इथून तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो ॲक्च्युली जर तुम्ही या सगळ्या टॉपिकसाठी म्हणून इंडिया इयरबुक जर रेफर केलं तर त्याच्यातून तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली तो पूर्ण भारताचा अभ्यास होईल तुमचा त्यातून जर तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचंच करायचा आहे मग ते तुम्ही नका करू पण जर तुम्हाला थोडा एक ओवरव्ह्यू घेऊन अभ्यास करायचा आहे तर इंडिया इयरबुक दोन हजार स म्हणजे आत्ता यावर्षीचं इंडिया इयरबुक तुम्ही यूज करू शकता ओके त्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजे सायन्समध्ये काय काय टॉपिक असतात तर सायन्समध्ये ॲज युज्युअल फिजिक्स केमिस्ट्री देन झुलॉजी बॉटनी अँड हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र या सगळ्या गोष्टी आहेत तर इथंसुद्धा एक पंच्याहत्तर दिवसाचा स्पॅन आहे तुमच्याकडं तुम्ही रोज जॉग्रफीमधला सॉरी जर बायोमधला एक एक चॅप्टर कवर करत गेला बायोमध्ये सपोज जर तुम्ही आज एक आर्ट सेक्शन घेतला आहे त्याच्यानंतर एक दुसऱ्या दिवशी फुफ्फूस बघितले त्याच्यामधले त्याच्याशी रिलेटेड काय काय आहे त्यानंतर डोळ्याशी रिलेटेड कुठले कुठले ऑर्गन असतात त्याच्या रिलेटेड सगळी माहिती तर हे जर तुम्ही कवर केलं हळूहळू हळू टप्प्यात तर एक व्यवस्थित सिलेबस कवर होईल ओके आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे दॅट इज गेम चेंजर पार्ट आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता मापन चाचणी व अंकगणित म्हणजेच रिजनिंग आपण त्याला म्हणू तर हा सगळ्यात गेम चेंजर असतो ज्याचं रिजनिंग चांगलं आहे तो चांगल्या पद्धतीनं स्कोर करतो तिथं तर रिजनिंगमध्ये सुद्धा एक चांगलं वेटेज असतं एक्झाममध्ये बरेच क्वेश्चन्स येतात तर हा सगळा तुमच्या प्रीचा सिलेबस आहे प्री क्वालिफाय झाल्यानंतर प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळी मेन्स होणार आहे दैट इज असिस्टंटसाठी वेगळी मेन्स होईल त्यानंतर पी एस आयसाठी वेगळी मेन्स होईल आणि एस टी आयसाठी वेगळी मेन्स होईल तर पी एस आयसाठी जो मेन्स आहे त्याचा सिलेबस वेगळा आहे आपण तो परत नंतर कधी तर डिस्कस करूया आता आपला फक्त मोठं होता की आपण प्रीसाठी कशा पद्धतीनं सिलेबस आहे तो बघावा कारण बऱ्याच जणांची शंका होती की सर प्रीचा सिलेबस चेंज झाला आहे पेपर पॅटर्न चेंज झाला आहे तर तसं काही झालेलं नाही आहे पेपर पॅटर्न जो आधीचा होता तसाच पेपर पॅटर्न आहे मात्र फक्त तीन एक्झाम ॲट ए टाइम म्हणजे कंबाईन प्री एक्झाम होणार आहे ओके एवढाच चेंज आहे बाकी काही नाही आहे मात्र तुम्हाला एक चांगला एज भेटलं आहे की तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकता पंच्याहत्तर दिवससुद्धा आहेत तुमच्याकडं आणि त्याचबरोबर जे सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीबद्दल आपण बोलतो तर ती सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीसुद्धा या एक्झाम थ्रू भेटेल ओके तर चांगलं प्रिपरेशन करा आपण एक स्टडी प्लॅन बनवूया या पंच्याहत्तर दिवसामध्ये तुम तुम्ही जॉग्रफीमध्ये म्हणलं तर कुठले टॉपिक करायचे आहेत त्यांनी हिस्ट्रीमधले कुठले टॉपिक करायचे आहेत तर याचा एक स्टडी प्लॅन आपण बनवू मात्र एक त्याला दोन तीन दिवस अजून टाईम लागल ए जी एक्झाम आहे आत्ता सध्याची म्हणजे आर टी ओ एम ए आर टी ओची एक्झाम झाल्यानंतर आपण त्याचा स्टडी प्लॅन डिस्कस करूया तोपर्यंत तो तुम्ही बेसिक प्रिपरेशनला तरी लागा ओके तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद